कोल्हापूर या कलानगरीतील कलावंतांच्या कलेला पुन्हा एकदा चांगले दिवस आलेत. काळाच्या ओघात लुप्त होत चाललेल्या कलानगरीत आज तब्बल 11 लाख रुपयांना दशविद्या कलाकृती विकली गेलीय. कोल्हापूर आर्ट फाउंडेशनच्या वतीनं आयोजित केलेल्या 3रा कला महोत्सवामध्ये चित्रकार तानाजी अवघडे यांची कलाकृती प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी 11 लाख रुपयांना विकत घेतलीय. आधुनिक काळात आपल्या कोल्हापूरची कला नव्या वळणावर उभी आहे. कला क्षेत्रात नवे प्रयोग, संदर्भ, विचार एकमेकांना पूरक ठरावेत आणि यातून कोल्हापूर कलाक्षेत्र अधिकाधिक लोकाभिमुख व्हावं, स्थानिक कलावंतांच्या कलाकृतींना बाजारपेठ मिळावी या उद्देशानं आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरात कला महोत्सवाचं आयोजन केलंय. कोल्हापूर आर्ट फाउंडेशन या संस्थेचा 3रा कोल्हापूर कला महोत्सव 2018 हा चित्रकार शिल्पकार यांना व्यासपीठ मिळवून देणारा कला महोत्सव आजपासून सुरू झालाय. या कला महोत्सवात कोल्हापूर जिल्ह्यातले चित्रकार, शिल्पकार, हस्तकारागीर सहभागी झाले आहेत. स्थानिक कलाकारांच्या कलाकृतींना बाजारपेठ उपलब्ध व्हावी हा मुख्य उद्देश ठेवून कला महोत्सवाची योजना करण्यात आली आहे. दसरा चौकातल्या मैदानावर भव्य आर्ट गॅलरी सदृश मंडप उभा केलाय. मंडपात चित्र, शिल्प, हस्तकारागिरांसाठी स्वतंत्र दालनं उभारण्यात आली असून चित्रकार, शिल्पकार, हस्तकारागिरांनी आपल्या विविध शैलीतल्या माध्यमातील कलाकृती मांडल्या आहेत. चित्रशिल्पांच्या विविध कलाकृतींबरोबरच हस्तकारागीर कागदकाम, लाकडी खेळणी, देवदेवतांच्या आणि महापुरुषांच्या मूर्त्या, मातीची भांडी, खेळणी असे स्वतंत्र स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. या कला महोत्सवामध्ये तंत्र आर्ट अर्थात दशविद्या या कला प्रकाराची चित्रकार तानाजी अवघडे यांची कलाकृती तब्बल 11 लाख रुपयांना विकली गेली आहे. एखाद्या वास्तूमध्ये अशी कलाकृती लावल्यास वास्तू समृद्ध होते असं कलाकाराचं मत आहे.